केंद्र सरकारने बँकांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात देशातील बँक कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून 2 दिवसीय संप पुकारला आहे. सुमारे 10 लाखाहून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे या आंदोलनात सेवानिवृत्त कर्मचारीही सहभागी झाले आहेत. बँकांचे व्यवहार बंद राहणार असल्याने सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने खासगीकरणाच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा बँक कर्मचाऱ्यांनी दिला आहे. बँकांच्या खासगीकरणामुळे बँक कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनाही मोठे नुकसान सहन करावे लागणार असल्याची भावना यावेळी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1969 बँकांचे राष्ट्रीयकरण केले होते. राष्ट्रीयकरणामुळे बँक व्यवहारात व सामान्य नागरिकांना मिळणाऱ्या सुविधेत भर पडली आहे. परंतु आता सरकार खासगीकरण करण्याचा निर्णय घेत आहे, त्यामुळे नागरिकांच्या सुविधेत आणि बँकांच्या दरात मोठा फरक पडणार आहे. त्यामुळे सरकारने या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. मी रत्नाकर जैन, पंजाब नॅशनल बँक ऑफिसर्स असोसिएशनचा. सध्या मी सेवानिवृत्त झालेलो आहे, पण बँकेचं खाजगीकरण जे करण्याचं सरकारचं धोरण आहे त्याला माझा पूर्णपणे विरोध आहे. याचं कारण आहे की 1969 जेव्हा इंदिरा गांधींनी बँक नॅशनलायझेशनची जी कल्पना आणि जी प्रत्यक्षात आणली, तर बँक क्लासेसपासून मासेसपर्यंत आले आणि त्याचा इतका परिणाम झाला की आज भारताची जी प्रगती झाली, कामगार क्षेत्राची, शेतकरी क्षेत्राची, छोटे व्यापार धंद्याची, छोटे उद्योगधंद्याची, तर हा असा लक्षणीय आपल्या आर्थिक स्थितीमध्ये फरक पडला सर्वसामान्य जनतेमध्ये. पण आता हेच सरकार प्रायव्हेटायझेशन करून बँकिंग फॉर मासेसपासून बँकिंग फॉर क्लासेस करत आहे. आपण पाहत आहोत की येस बँकेचं काय झालं, त्याच्यानंतर PMC बँकेचं काय झालं. जितक्याही खाजगी क्षेत्रातल्या बँका आहे ज्यांचा भरोसा नाही आणि सामान्य डिपॉझिटर लोकांचे जे पैसे आहे ते केव्हा बुडतील याची पण शाश्वती नाही आहे. म्हणून आम्ही सर्व बँक एम्प्लॉईज, आज नॅशनलाइज बँक, स्टेट बँकचा ग्रुप, जेवढे पण बँका आहे, या सगळ्यांनी आजचा हा अखिल भारतीय आजचा आणि उद्याचा देशव्यापी संप पार पडत आहो. आणि जर समजा आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही बेमुदत संपाची पण आमची तयारी आहे. आज भारत सरकारच्या धोरणाच्या विरोधात 10 लाख अधिकारी आणि कर्मचारी 2 दिवसाच्या संपावर आहेत. भारत सरकारने सर्व बँका, नॅशनलाइज बँका आणि PSE ज्या पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस आहे त्यांच्या खाजगीकरणाचा घाट रचलेला आहे. तो घाट हाणून पाडण्यासाठी आम्ही आज 2 दिवसाच्या लाक्षणिक संपावर उतरलेलो आहे. जर सरकार आमच्या मागण्या मान्य केलेल्या नाही, जर खाजगीकरणाला त्यांनी स्थगिती दिली नाही, तर आम्ही पुढे पण अघोषित आणि इंडिपेंडन्स स्ट्राईक्स, बेमुदत संप चा हत्यार आम्ही स्वीकार करू.